आवाज वाढवर थोडा, मी साऊंड कसले बाजूला, आवाज येणार लोकांना, साऊंड कसले बाजूला वाली। सराठी मधून मनोज जरांगे बोलतायत। आज संध्याकाळी ते उमेदवारी संदर्भातला निर्णय जाहीर करणार आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या मतदार संघात कुणाला पाठिंबा देणार या संदर्भातला ते निर्णय आज जाहीर करणार आहे। आणि त्यामुळे एकूणच आज मनोज जरांगे पाटलांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। दरम्यान थोड्याच वेळापूर्वी हसन मुश्रीफ यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली। कागल मधल्या निवडणुकीमध्ये, विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी आपल्याला सहकार्य करावं, पाठिंबा द्यावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली। लोक आता हलणार नाही, मंडप बोले थोडे धरू लागर पोरो, त्यांना सावली होईल तुम्हाला एकदा सगळ्या लोकांना तुम्हाला सावली होईल ती, नाही तर लिहून लागणार आहे। दिवसभर चर्चा चालणार आहे, चार वाजता बांधू लागा, त्याला बांधू लागा, उलट बाजू सारखा तिथू काय म्हणाल काय झालंय, कुणाचा प्रॉब्लेम आहे, थांबा जरा एकदाच क्लिअर होऊ द्या। तर मनोज रांगे पाटील बोलतायत आणि नुकतीच राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी सुद्धा अंतरवालीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली होती। विधानसभा निवडणुकीमध्ये पाठिंबा देण्याची मागणी त्यांनी जरांगेकडे केल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली। संध्याकाळपर्यंत जरांगे निरोप देणार असल्याचं सुद्धा हसन मुश्रीफ यांनी सांगितलेलं आहे। दरम्यान कालच कागलचे महाविकास आघाडीचे उमेदवार समरजित घाटगे यांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा द्यावा अशी मागणी मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊन केली आहे। अभ्यास केला नाही, अभ्यास केला तर सांगतो, तीन जमाती एकत्रित आलेल्या आहेत, कुणाला तरी फटका बसेल, बसेल ना, कुणाला तरी बसणारच। काय चर्चेवाली लोकांमध्ये नेमके, आम्ही समर्थन मागितलेलं आहे, त्यांनी संध्याकाळपर्यंत सांगतो, त्यांनी काय आश्वासन दिलेलं आहे, संध्याकाळपर्यंत सांगतो मी सांगितलं। त्याप्रमाणे जुनी मनच आहे बघा, मागच्या अर्जुना करे हे कॅमेरेवाले त्यांना कॅमेऱ्याचं दाखवायला लागल ना, तुम्ही नुसतं ऐका, त्यासाठी तुमच्यासाठी माईक लावलाय। शेवटी मी पूर्वी म्हणलंच होतो, एक जुनी मनच आहे, थोडं करायचं पण नेटकं नेटकं करायचं, नीट नेटकं करायचं, थोडंच करायचं पण नुसतं पसरा पांगवायचा नाही, कारण आमच्या पुढं मोठा राक्षस आहे, त्याची वाट लावायची आम्हाला। त्याच्यामुळं आज आम्ही समजा निर्णय घेणार आहे, आमचे ते दोन बांधव आहेत, मित्र आहेत, ते सुद्धा त्यांचे लोक कोण द्यायचे, काय करायचं आहे, कसं करायचं आहे, याबाबत ते सुद्धा चार पाच वस्तर त्यांचंही ते येणारच आहे। तोपर्यंत आमच्या मतदारसंघाची आणि आमच्या उमेदवाराची अरे थांबा रे, दुसरे बोटन चापला घ्या म्हणून नव्हे, तोपर्यंत आम्ही चर्चा करणार आहेत की कोणते मतदारसंघ, कोण उमेदवार, जरी इतके आमचे अपक्ष असले बांधव, इतक्या मतदारसंघात गेले असले तरी आम्हाला जिथं समाजाच्या हिताचं यश मिळणार आहे तेच आम्ही लढणार आहे। म्हणजे त्याचा अर्थ असा, जिथं निवडून येणार आहे तिथंच ताकद लावायची, उगा कुठं येत नाही नुसतं जो भरायचं काम आहे माझं ना, अर्धा आधी म्हणजे जे तीन टप्प्यात ठरलं होतं की जिथं निवडून येतील तिथं उभा करायचे, एससी एसटीच्या राखीव जागा आहेत तिथं त्यांना सहकार्य करायचं मराठीच्या मतदानाचं, बरोबर का, आणि जिथं आपली उगा ताकदच नाही कशाला लांबवायचं ते जगा पकापा पाडून सगळे, जो कोणी आपल्याला लेखी देईल, व्हिडिओग्राफी पण देईल, कारण त्याने जर लेखी दिलं आणि ते जर म्हणलं मी मला माहीतच नाही लिहून दिलेलं पण दिलं तर निवडून ये म्हणून बदललं फिदलं तर व्हिडिओग्राफी काम आली, कारण एखाद्या बार त्याने टाकल्यावर मी लिहून देऊ नये, त्याच्यामुळं खोटं बोलायला चान्स राहत नाही। आणि आमच्याकडून जे कोण मला
बॉन्ड वर लिखी देणार आहे. इथं लढायचं नाही तिथलं विषय चालला. आपण ताकदच नाही म्हणून लिहून नाही घेत काय करावं तिथं. पण नाही आणि बॉन्ड पण नाही, कारण त्याला दोन जणांचे मतदान घ्यायचं असतं. त्याचा काल तोटा करायचा आपल्यामुळं. मग तो लिहून देणारा कोणत्या पक्षाचा असो किंवा अपक्ष असो, म्हणजे सुटसुटीत सांगितलं आज पुन्हा पुन्हा विचारू नका. एकच प्रश्न लय बारे विचारते ती मी ते. हा म्हणजे मग तर नळ दुखा लागलं होत तीन दिवसापासून. बोलू बोलू आवडून सांगू सांगू हे आपण आम्ही त्या पद्धतीनं ठरवणार आहे. आता आम्ही मतदारसंघाची चर्चा करणार आहे. आता तुमचं मीडियाच्या बांधवाशी एकदा चर्चा झाली आम्ही कोणचा मतदारसंघ लढवायचा. मी मात्र पहिल्यापासून तेच सांगतो की जे निवडून येणार आहेत उगा तेवढेच लढायचे. इच्छा खूप जणांची असते, पण तिथं समाज जपायचा. आपल्याला समाज नाही हरला पाहिजे राजकारणाच्या नादात. निवडून येते तेच लढायचे. आणि उगाच जरी वाटत असेल थोडा नाराज होता आणि एक दोन दिवस नाही सुटल्यामुळं व्हावं नाराज माझ्यावर हरकत नाही काय होत नाही. पण पडून अपमान पचायची ताकद मग आपल्यात नाही बरं का. थांबा ना थोडं. पुढच्या खाली बसा बरं. माग चाल दिसून द्या बरं. असं एकाच मिनिटात लगेच क्लिअर करून टाकतो. जिथं आपले उमेदवार निवडून येणार आहे अशा ठिकाणी नापन द्यायचे त्याच्यावर आता चर्चा करू. आपले थोडे फारच द्यायचे हे बघा. थांबा ना. विधानसभेत असं करतात काय रे. आपल्याला थोडेच लढायचे. आपल्याला आधार पाहिजे. तुम्ही समजून घ्या. येड लागून देऊ नका राजकारणाचं. राजकारणात जायचं राजकारणात जायचं. आणि आमदार होईन आमदार होईन आमदार होईन खासदार होईन असलं नका करू. आपले एखाद्या जिल्ह्यात समजा जर एखादी जागा दिली तर पुऱ्या जिल्ह्यात तिथं जाऊन काम करायचं आणि ते गुळालाच घेऊन यायचं त्याचा. म्हणजे आपल्या समाजाच्या समाजाला एक एक कवन आधार होईल. लक्षात येतं की तुमच्या सगळ्याच्या एक एक कवन आधार होईल पुऱ्या जिल्ह्याला. तिथं भांडायला आपल्या मागण्या मांडायला तिथं एक कवन माणूस होईल. एक दिला बाकीच्या मानायचंच नाही. वा मग मतदारसंघ कम नाही दिला म्हणजे आपल्याला नाराजी समाजाची उडून अंगावर नाही घ्यायची. कारण जर पडले तर आपला समाज खचत. त्यामुळे निवडून येणाऱ्या जागावर चर्चा करू आपण. तर ते तीन चार पाच वस्तर त्यांच्या जागा कोणत्या कोणत्या सांगते ना आपल्याला. ते दोघं तिघं पण ते दोन्ही आंबेडकर साहेब आहेत. नवमणी साहेब आहेत किंवा त्यांचे लोक आहेत समजा जाऊ ये त्यांचा ते येतील आणि ते सांगतील. हे आपण काही ठराविक याच्यावर चर्चा करू. निवांत गप बसावंचं तुम्ही चर्चा सुरू झाल्यावर ठराविक करू. गुलाल घेऊ. कमीत कमी आपल्या जातीला म्हणायला होईल हे 10-5 जण होईना आमच्या हक्काचे. म्हणजे हे करणं गरजेचं आहे. उगाच लोकडे 2-3 झाला उलटा सुलटा खेळ सगळा. कारण आपल्याला शत्रू सुद्धा लय येत हे सुरू नका. शेवटचा शब्द सांगतो ऑक्टोबरपासून 27 ऑक्टोबरपासून ते आजपर्यंत 10 दिवस झालं. तुम्ही प्रत्येक मतदारसंघ वाईज उमेदवारांची इच्छुक उमेदवारांची चर्चा केली. सगळं समीकरण जुळवले. आत्तापर्यंत समीकरण जुळले नाहीत का. आजचा दिवस का आला आणि आज पुन्हा दिवसभर चर्चा का करणार. नाही आता मी त्याच्यात नवी. इतके दिवस का लागले म्हणताय ना तुम्ही. चर्चा रोज होती माझं पुढे. मी याच्यात नवी. मला येत नाही ते आडी. मी चलतोय सरळ आणि याच्यात सरळ चलत नसेल. तुम्ही वाकडं तिकडं वाकडं तिकडं वाकडं तिकडं चालायला लागतं आणि ते मला येत नाही. मला वाटतं आपण सगळ्यांनी धोपट चालावं. पण ते आता सर धोपट चालत असतं ते चालू थोडंफार. त्याला काय होतंय. मी यंदा शिकलो म्हणजे पुढची सोपी जाईल. यावर्षी शिकलो तर. पण मी एक सांगितलं होतं कालच की एक दोन प्रश्न किचकट आहेत. कालची बाईट लक्षात असेल सगळ्याच्या. थोडे किचकट आहे होय थोडस. तुम्ही जातीय समीकरण जुळवत असताना मनोज जरांगे यांची ताकद म्हणजे आंदोलनाची ताकद आणि त्यांना मिळणारा सपोर्ट आणि दुसरीकडे जी समीकरण जोडण्यासाठी दोन जातीच्या नेत्या धार्मिक गुरूंना बोलवलं त्यांची ताकद याच्यात खूप जमीन आसमानचा फरक आहे. आणि मग त्याचा बेनिफिट मराठ्यांना होईल का असा एक प्रश्न साहजिक उपस्थित केला जातो. आणि तुमच्या समीकरणाला ते सगळे एकत्रितरित्या एक तुमच्या मागे एकत्रित मराठा एक संघ होईल पण त्यांच्या मागे तो समाज एक संघ होईल का असा एक प्रश्न उपस्थित केला जातो. मला तर नाही सांगतायचं. माझा समाज तर एक शिक्का चालणार. मग पुढं कोणचा समाजाचा असू द्या. आता तेही चालणार
नाही चालले तर मला काय माहित, मला काय दोष, मी तुमच्या मानावर मान टाकली समजा, आता मला काय माहित तुम्ही काय करणार आहेत मला, किंवा मी हे खात्री नाही सांगतो पण आमचे 100% मराठी चालणार, अजिबात करते सर नाही करणार, आणि मुस्लिम गरीब भी चलते मला त्याचा शंका नाही, पण याच्यात मात्र तुम्ही विचारलेल्या प्रश्नात मी नवीन. पण समीकरण जुळवत असताना तुम्ही एक आकडा जुळवत असाल की या मतदारसंघामध्ये मराठा इतका, दलित इतका, मुस्लिम इतका, तर त्या बेसवर तुम्ही उमेदवार देणार आहेत, उमेदवार देणार नाहीत, तो अडचण येईल ना. कोणचा? म्हणजे उद्या निवडणुकीमध्ये जर ते तुम्ही गृहीत धरले मतदार मिळाले नाहीत, मुस्लिम मतदान किंवा दलित मतदान, तुम्हाला तुमच्या मराठा मतदानावर विश्वास आहे पण त्यांच्यावर नाही असं म्हणताय, मग तुमचं गणित चुकणार नाही. मी कुठं म्हणतो त्यांचा विश्वास नाही. नाही पण त्यांचं किती, मग आता तुम्ही त्यांच्या गळ्यावर काय, आता उदाहरण सांगितलं माझ्या गळ्यावर, आम्हाला ते गावरान भाषेत म्हणते समजा, आपण एकमेकाच्या मानेवर मान टाकली की मग आता मित्र तो नाही पाहिजे असा त्याचा अर्थ. ते 100% चालणार नाही, चालणार असं नाही, पण मराठीचं खात्रीने सांगतो मी, कुणी असू द्या त्याचा शत्रू आहे पुढं, आणि जर म्हणलं तर आम्ही एकमेकाला की चालायचं तर मराठी 100% चालणार, त्यांनी लोकसभेला ते दाखल झालंय. पाटील साहेब तुमच्याकडून उमेदवारीसाठी फार मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत आणि दलित मुस्लिम आता तुमच्या सोबत उभे राहिल्यामुळे त्यामध्ये 4 पटीने वाढ झालेली आहे, उत्सुकता सगळ्यांची आहे आणि सगळ्यांना वाटतं की आपण निवडणूक केल्यावर जे लोक नाराज होतील त्यांची नाराजी कशी काढणार, तो मोठा सवाल तुमच्या समोर आहे का, काय लोक तुमचं म्हणणं ऐकतील, समाजापुढे जाणार नाही कमून नाराज होते. आमचं काय खानदानी व्यवसाय नाहीये, आमचा खानदानी व्यवसाय नाहीये. देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला बेजारी केले म्हणून लढायला चालू, आम्ही काय आमचं इतका नाद नाही आम्हाला, हाय का रे, एवढा नाद नाही आम्हाला. आता काय कुणाची तरी जिरायचं म्हणलं त्याला म्हणतात मराठा, हा ते काय असतं मग त्याचं ते पुरी होतं बघा, ते अर्धा एकरी घेत असतं पण मी घेतच असतो. आमची काय प्रतिष्ठा ही नाही आहे एवढी की तुम्ही म्हणता नाराज व्हायला. समजा एखाद्या म्हणलं भैया तुला नाही जाऊन तू दुसऱ्या पर्यंत बघन, ते म्हणून दुसऱ्या पर्यंत त्याला म्हणून दुसऱ्या पर्यंत कुणी बघणार नाही, कारण आम्हाला कुणी गिनीतच नव्हतं, माझा गोरगरीब मराठा आम्हाला कुणी गिनीतच नव्हतं. आता चपला सगळं पाय पडत आहे मराठ्याचे, हा एखाद्याला एक बाबा झाला तर आता ते व्हिडिओ टाकून नाही दिला, बाबा हा गोळ करीत होता, हा गोळ करता करता पाय पडत होता, सुद्धा घालून दिलं नाही त्याला. म्हणजे ही रिअल परिस्थिती, आम्हाला प्रतिष्ठा नाही, म्हणजे आम्हाला काय दिलं नाही तिकीट. थांबा रे पोराव, थांबा थांबा थांबा, ऐका फ्रेश चालू आहे फ्रेश इथं. आम्हाला काय त्यांना समजलं बोललो आई बाबा भैया तुला नाही ह्यावेळेस गप्पस, तू मागला त्या निवडून आ, तू या खांद्यावर जबाबदारी, तू स्टार प्रचारक, तू निवडून आण त्याला, तर ते पळणार. प्रतिष्ठा नाही म्हणजे कसं सांगतो मी तुम्हाला, काय काय कुठलं आमचं एवढं नाही दिली तर नाही दिली. जातीसाठी आम्हाला एक 10-20 कव्हाना आधार करायचा आहे, कळलंय का, 10-20 कव्हाना एवढी प्रतिष्ठेला काय लगी मोपले आजी काय मुख्यमंत्री होते होय म्हणून प्रतिष्ठा आम्हाला, त्याला काय आपण आला असं चालणार का. नाद आणि प्रतिष्ठा नाहीये जेवढे आले तेवढे, पण वेगवेगळ्या पक्षातले बंडखोर ज्यांना तिकीट मिळण्याची अपेक्षा होती पण मिळाली नाही, त्यातली संख्या जास्त आहे, त्यांना जास्त नाद आहे, त्याचं काय? त्यांच्या नादामुळे आमच्या पोराला नाद लागला, ते गचपण तिकून हुकलं इकडं आलं, ते कसा फॉर्म भरीत आहे येणे बघितला आणि येणे कसा कसाच फॉर्म आले येणे त्याच्या आधी नेऊन दिलाय, म्हणून तर हे मेळ वाढला आहे, नाही तर आमचे उगं थोडे थोडे होते हे त्यांच्यामुळे नफडं पांगलं आहे, तुम्हाला काय सांगावं. पाटील साहेब सुरुवातीला तुमच्या ज्या भूमिका होता त्या महायुतीच्या विरोधात जाणार असं म्हणलं, आरोप झाले, आता तुम्ही मराठा दलित मुस्लिम मोट बांधली, आता महाविकास आघाडीला सुद्धा फटका बसणार असं सुद्धा म्हणतंय, म्हणजे तुमच्या टार्गेटवर दोन्ही होते. फटका फुटकेच नाही हो माहीत आपल्या, आम्हाला आमचे मात्र आमच्या गरीबाच्या मराठ्याला आम्हाला हक्काचा अधिकार करायचा, यांना 4 उमरे 4 घरं बसायला करायचे मला, हा यांच्या हक्काचा. आज 150-200 आमदार आहेत मराठी, पण आम्हाला अधिकार नाही, आम्ही आझाद नाही आहेत त्याच्या घरात जायला, डायरेक्ट आमचा असला म्हणजे आमचं दार उघडून जाईन, त्याचं कडी मोडून जाऊ शकतो, कवड सुद्धा मोडून आज जाऊ शकतो, आम्हाला आमचं द्यायचं हक्काचं यांना भांडायला. आता समजा उदाहरणार्थ एखादा आमदार आमचा पश्चिम महाराष्ट्राचा झाला, मराठवाड्यातलं सुद्धा त्याच्या दारात घर असल्यासारखं धडक गेलं पाहिजे, हे आमचं आहे, आम्ही याला काम सांगायचं चालू, मला यांना आधार करायचा. हे बघा माझी काही इच्छा नाही, मला या समाजाला यांच्या पाठीवर हात फिरवायला, यांच्या समस्या जाणवायला, यांच्या डोळ्यातलं पाणी पुसवायला एक तरी माणूस द्यायचा आहे, म्हणून तुम्हाला सगळ्याला हात जोडून सांगतो, उमेदवारी नाही मिळाली तर नाराज होऊ नका, जातीकडे बघा, जात बघायचं.
इतके लागले थे आती लागले तुम्हाला नाही मिळालं म्हणून तुम्ही नाराज मग समाजाला तुम्ही किंमतच दिली नाही असा अर्थ होतो समाजाची वेदना समाजाचं अंतर्वाली सांडलेलं रक्त कपात विसरू नका आमदार की भंगार केला लाथ मारा एक प्रश्न असा आहे की 10 दिवसापासून वेगवेगळ्या पक्षाचे नेते इच्छुक वगैरे सगळे येत आहेत असे कोण आहेत ज्यांनी तुम्हाला काही आम्हाला पाठिंबा द्या आमच्या बरोबर राहा आमच्या पक्षांना मदत करा वगैरे वगैरे आज अजून मुश्रीफ आले होते तसं 10 दिवसात कोण आले होते त्याची नावं आज जाहीर केला हरकत नाही वगैरे वगैरे नाही आले मला काय सांगू इतके वगैरे वगैरे होते हा एक जण वगैरे कशीच बसलेला होता वगैरे 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 आला वगैरे थांबली वरून झोपी त्याच्या ध्यानातच नाही राहिलं पाठ पाठ तोंडवर घ्यावा म्हणून वगैरे तू वागली ती आणि आणखीन हे केलं ते भिजलं म्हणलं काय लागून करतो पण पण कुठल्या कुठल्या पार्टीचे होते